चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालय महाविद्यालय केवळ हाताने चालवायच्या 150 अग्निशामक यंत्रांच्या भरवशावर असल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलंय. नियमानुसार पुरेशा पाण्याची टाकी महाविद्यालयात नसल्यानं 2016 पासून इथं अग्निरोधक यंत्रणेचा प्रस्ताव रखडलाय. 44 लाखांचा हा प्रस्ताव सरकारी पातळीवर सतत टोलवला जातोय. भंडारा रुग्णालय अग्निकांडानंतर तरी ही परिस्थिती सुधारावी हीच अपेक्षा. औरंगाबादच्या कोरोना क्वारंटीन सेंटरमधून मोठ्या प्रमाणात साहित्य गायब झाल्याचं पुढे आलंय. महापालिकेनं रुग्णांच्या आणि डॉक्टरांसाठी काही वस्तू या सेंटरमध्ये ठेवल्या होत्या, त्या गायब झाल्याचं पुढे आलंय. याची किंमत लाखोंच्या घरात आहे, त्यामुळे या वस्तू नक्की कुठे गेल्या याचा शोध घेण्याचे आदेश आता महापालिका आयुक्तांनी दिले. बर्ड फ्लूच्या भीतीनं राज्यातील सर्वच प्राणी संग्रहालयांना राज्य सरकार आणि सेंट्रल झू अथॉरिटीनं दक्षतेचे आदेश दिले आहेत. औरंगाबादचं सिद्धार्थ प्राणी संग्रहालय सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आलंय. प्राण्यांच्या जवळ जायला मनाई करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालयात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी प्राणी आणि पक्षी आहेत, म्हणून हा इशारा देण्यात आलाय. ठाण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी काही बगळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्येही आज 2 बगळ्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा वृंदावन सोसायटीत हा प्रकार घडलाय. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात असतानाच ठाण्यापाठोपाठ कल्याणमध्येही पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानं डोकेदुखी वाढली आहे. या दोन्ही बगळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजलेलं नाही. राज्यात 2006 बर्ड फ्लूची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून झाली होती. आताही गुजरातच्या सीमा भागात पक्षी मेल्याच्या बातम्या येत आहेत, तसेच नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात चिंता वाढत चालली आहे. त्यामुळे कोंबड्यांचे दर घसरले तर प्रशासनानं योग्य उपाययोजना करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. बर्ड फ्लूचा शिरकाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनही आवश्यक ती काळजी घेत आहे. रायगड जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसून येत नाहीये, मात्र उरण तालुक्यात जासई इथं 150 कोंबड्या मेल्यानं परिसरात घबराट पसरली आहे. पण कोंबड्यांची मृत्यू बर्ड फ्लूने नव्हे तर क्रोनिक रेस्पिरेटरी डिसीज या श्वसनाच्या विकारानं झाल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कोंबड्यांना हगवणीचाही आजार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून कोंबड्या दगावण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे. अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी इथं 225 कोंबड्या दगावल्यानंतर उदगीर तालुक्यातील सुकणी इथंही कोंबड्या दगावल्याचं पुढे आलं होतं. आता उदगीर तालुक्यातील वंजारवाडी येथील अशोक मुंडे यांनी घरात पाळलेल्या 60 पैकी 55 कोंबड्या दगावल्यात. अचानक कोंबड्या दगावल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या तरी कुठेही बर्ड फ्लूचा धोका नाही, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं नागरिकांना केलंय. तसंच पोल्ट्री व्यावसायिकांनी स्वच्छता पाळावी आणि नागरिकांनाही अंडे चिकन खाणं बंद करू नये असं पशुसंवर्धन विभागानं म्हटलंय. काल बडनेरामध्ये 40 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. परभणीच्या सेलू तालुक्यातील कुपटा गावात 500 गावरान कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र हे मृत्यू नेमके कशाने झालेले आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांनी कुपटा गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलंय. इथं कोंबड्यांची खरेदी विक्री आणि वाहतूक करण्यास मज्जाव करण्यात आलाय. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आरोग्य अधिकाऱ्यांनी कुपटा गावात जाऊन सर्वेक्षण केलं आहे. राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर त्याचा परिणाम नागपुरातील सावजी भोजनालयांवर जाणवू लागलाय. सावजी चिकन आणि अंड्यांच्या डिशेस खाणाऱ्यांची संख्या कमालीची घटली. चिकन खाणारे काही जण मटण खात आहेत तर काही जण शक्क शाकाहारी झालेले आहेत. सावजी चिकन आणि अंड्यांच्या डिशेस खाणाऱ्यांची संख्या 60 ते 70% कमी झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी शिवसेना नेते मैदानात उतरले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात शिवसेना कार्यकर्त्या मेळाव्याला उपस्थिती लावली. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसैनिकांना अधिक संख्येत ग्रामपंचायत सदस्य निवडून आणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गिफ्ट देण्याचं आवाहन केलं. नागपूरमध्ये शिवसेनेतील असंतोष उफाळून आलाय. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्यासमोर नाराजी दर्शवली. अनेकांनी राजीनामाही दिला. शिवसेनेनं नागपूर जिल्ह्याची जबाबदारी दुष्यंत चतुर्वेदी यांच्याकडे सोपवली, मात्र त्यांनी त्यांच्या समर्थकांचाच कार्यकारिणीत समावेश केला.
सिंधुदुर्ग मधील फोंडा घाट मधील चिराग सँडीटेक्स्ट या मायनिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात आर्थिक स्थिती बिघडल्याचं कारण देत कंपनीनं कर्मचाऱ्यांचा पगार थांबवला आहे. याविरोधात कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. न्याय मिळत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषणाचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला. साताऱ्यातील शिरवळमधील भूमिपुत्रांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलं. इथल्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये रोजगार मिळत नसल्यानं पायी चालून स्थानिकांनी हे आंदोलन पुकारलं. या आंदोलकांनी शिरवळ ते सातारा हा तब्बल 60 किलोमीटरचा पायी प्रवास कालपासून सुरू केलाय. आतापर्यंत 45 किलोमीटरचा पायी प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे. हे आंदोलक साताऱ्याच्या जवळ पोहोचलेत. उद्या आंदोलक सातारा जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मागण्यांचं निवेदन देणार आहेत. पुणे सातारा महामार्ग हा मृत्यूचा मार्ग असल्याचे फ्लेक्स खुद्द हरिश्चंद्री या ग्रामस्थांनी लावले आहेत. या मार्गावरून जाताना लोकांनी सावधगिरी बाळगावी यासाठी हे फ्लेक्स लावण्यात आले. अपुरे काम, खराब रस्ता यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. यात सर्वात जास्त हरिश्चंद्री, कापूरवल, नसरापूर या गावातील लोकांचे प्राण गेले. एवढंच नाही तर पर्यायी रस्त्याचं काम अपुरं आहे, ते त्वरित पूर्ण केलं नाही तर महामार्गच रोखण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. या NHI ला आणि सरकारला जाग यावी म्हणून आम्ही इथे एक फ्लेक्स लावलेला आहे. यमाचा फोटो दिलेला आहे. का तर तुमचा रस्ताच तुमचा जीव घेतो आहे आणि जे अधिकारी प्रशासन वर्ग आहे तेच तुमचा जीव घेत आहेत इथे. नागपुरातल्या रामबाग परिसरात एका 20 वर्षांच्या दुचाकीस्वाराचा नायलॉन मांजानं गळा चिरून मृत्यू झाला. 20 वर्षांचा तरुण रस्त्यावरून ॲक्टिवानं जात असताना नायलॉन मांजा आडवा आला. त्यात चालत्या गाडीवरच गळा चिरून या तरुणाचा मृत्यू झाला. अहमदनगरमधील राहता तालुक्यातील राजुरी शिवारात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. निळवंडे कालव्यालगतच्या शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. या महिलेचं 20 ते 24 वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी सकाळी हा मृतदेह तिथं फिरायला गेलेल्या नागरिकांना सापडला. इन्शुरन्स कंपनीचं कमिशन देण्याच्या नावाखाली वाशिममधल्या मंगळूरपीरमध्ये एका डॉक्टरची फसवणूक करण्यात आली. तब्बल 41,80,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. सुरेंद्र पटेल आणि स्वाती शिंदे या नावांनी आरोपींनी डॉक्टर विनोद सुरडकर यांच्या नावानं 2015-16 पासून वेगवेगळ्या पॉलिसी काढल्या आणि त्यासाठी डॉक्टरांकडून आतापर्यंत 41,80,000 रुपये उकळले. ठाणे इथून या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. मुख्य सूत्रधार अजून फरार आहे. दिल्लीत रस्ते अपघातात अकोला जिल्ह्यातील NSG कमांडो वैभव माहुलकर यांचं निधन झालं. अकोल्यातील मलकापूर मोक्षधाममध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 2 दिवसांपूर्वी दिल्लीतल्या धुक्यामुळे कमांडो वैभव माहुलकर यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांच्यावर दिल्लीतल्याच रुग्णालयात उपचार सुरू होते. पुणे नगर महामार्गावर शिरूर इथं काल संध्याकाळच्या सुमारास कंटेनरनं पोलीस व्हॅनला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. यात पोलीस व्हॅन 2 कंटेनरच्या मध्ये चिरडली गेल्यानं पोलीस व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात पोलीस चालक कृष्णा कदम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक मुंबई महामार्गावरील विल्लोळी गावाजवळ एका खासगी बसनं अचानक पेट घेतला. सुदैवानं बस रिकामी होती. केवळ ड्रायव्हर आणि क्लिनर होते. बसला आग लागल्याचं लक्षात येताच ड्रायव्हरनं बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि दोघे बसमधून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली. ही बस मुंबईहून उत्तर प्रदेशकडे निघाली होती. अवघ्या काही मिनिटात बस पूर्णपणे जळून गेली. त्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेना नगरसेवकांना थेट कुत्रे आणल्यानं एकच खळबळ उडाली. शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस मांडलाय. कुत्रे चावण्याच्या घटनाही वाढत आहेत. मात्र याबाबत तक्रारी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे संतप्त शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वी आयुक्तांना भटके कुत्रे आणून भेट दिले. अमरावती शहरालगतच्या छत्री तलाव परिसरात एका बिबट्याचा रोडवर मुक्त संचार दिसून येतोय. पळसखेड चांदूर रेल्वे रोडवर बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन वनविभागानं केलंय. 2 महिन्यांपूर्वी सुद्धा अमरावती ते भानखेडा या रस्त्यावर बिबट्याचं दर्शन घडलं होतं.
औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात समृद्धी वाघिणीने जन्म दिलेल्या पाच बछड्यांचे डोळे आता उघडले. हे बछडे त्यांच्या आईसोबत आता पिंजऱ्यामध्ये धमाल मस्ती करतात. 25 डिसेंबरला या बछड्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर या बछड्यांजवळ जाण्यास मनाई करण्यात आली. दरम्यान डोळे उघडल्यानंतर वाघांच्या बछड्यांची दंगामस्ती Zee24 कॅमेऱ्यात चित्रित झाली. गुहागर इथल्या पालपेणे ग्रामदेवतेच्या देवराईच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागानं जीवदान दिलं. काल रात्री भक्ष्याचा पाठला करत असताना पालपेणे इथं विहिरीत बिबट्या पडला याची माहिती गावातील नागरिकांनी वनविभागाला दिली. वनविभागाची टीम पिंजरा घेऊन दाखल झाली आणि विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं. यवतमाळच्या दिग्रस मानोरा मार्गावरील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं. त्यामुळे मानोरा येथील 22 गावांचा पाणीपुरवठा बाधित झालाय. दिग्रस येथील अरुणावती प्रकल्पावरून मानोरा तालुक्यातील गावांना पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली. दिग्रस ते मानोरा रोडवरील महेश मार्केटजवळ रस्ता भरायचं काम जेसीबीनं सुरू होतं, त्यावेळी ही पाईपलाईन फुटली.